ज्ञानू आणि मी एकमेकांना साधारण 15 ते 16 वर्षापासून ओळखतो. त्याची आणि माझी ओळख आमच्या शाळेत झाली होती. मी जेव्हा 9th स्टँडर्डमध्ये होते तेव्हा ज्ञानू 8th स्टँडर्डमध्ये होता. त्याची डायरी सर्क्युलेट होऊन होऊन माझ्याकडे आली आणि त्यानंतर ही डायरी कुणाची याची क्युरियोसिटी मला लागली होती. आणि त्याच्यावरून इन जनरल दिसत होतं की ही जी कुणाची डायरी असेल तो खूप जास्त वाचन करत असेल. ॲक्च्युली मी 12वी सायन्स केलं, त्यानंतर माझं इंजिनिअरिंगच करायचं होतं 12वीपर्यंत. पण 2008 साली रिसेशन आलं होतं आणि अमेरिकेतले सगळे इंजिनियर लोक भारतात परत आले, त्याच्यामुळं मी माझा तेव्हा निर्णय इंजिनिअरिंग करण्याचा चेंज केला. म्हणजे कॉमर्सचा सीसुद्धा माहीत नसताना ज्ञानूने CA करणं हा डिसिजन खूप चॅलेंजिंग होता, त्याच्या स्वतःसाठी आणि घरच्यांसाठी देखील. जेव्हा केव्हा ज्ञानूचा रिझल्ट फेल म्हणून यायचा तेव्हा कधीही ज्ञानूला मी त्या दिवशी निराश होताना, हताश होताना किंवा आता CA सोडून देऊ बाबा खूप अवघड आहे हा ॲटिट्यूडमध्ये कधीच पाहिलं नाही. 2017 साली मी CA ची फायनल परीक्षा पास केली. नॉर्मल एस्पिरेशन्स एका CA चे हेच असतात की एकतर त्यांना ज्यांना जॉब करायचा आहे त्यांनी Big 4मध्ये काम करणं, ज्या टॉप मोस्ट 4 CA फर्म्स आहेत तर त्याच्यामध्ये काम करणं, किंवा मग स्वतःची प्रॅक्टिस करणं, खूप जास्त मोठी प्रॅक्टिस करणं. पहिले तर आम्ही लग्न झाल्यानंतर पुण्याला शिफ्ट व्हायचं ठरवलं. तर 1 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन पुण्यामध्ये मी स्वतःची प्रॅक्टिस पण सुरू केली. त्यानंतरचं जे पुण्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचं जे सर्वात मोठं ड्रीम असतं की पुण्यामध्ये स्वतःचं घर विकत घेणं, तर 1.5 वर्षानंतर मी पुण्यामध्ये स्वतःचा फ्लॅट पण बुक केला. छान क्लायंट्स पण मिळाले आणि प्रॅक्टिस खूप सुंदर सुरू होती. म्हणजे एक काइंड ऑफ वेल सेटल प्रॅक्टिस व्हायला सुरुवात झाल्यानंतर ज्ञानोनिर्माणच्या प्रोसेसमध्ये सहभागी झाला. माझं बॅकग्राऊंड पण अशा फॅमिलीतून आहे, म्हणजे माझे बाबा गावचे सरपंच होते अगोदर, तर त्यांनी स्वतः कर्ज करून गावातल्या लोकांसाठी असे कामं केलेले आहेत. तर ते एक मला असं वाटतं की ते आमच्या कल्चरमध्येच होतं, फॅमिलीमध्ये, की लोकांसाठी काम करावं. पण ते कुठंतरी असं दबलं होतं की बाहेरच्या लोकांचं बघून आपण पण तसं वागलं पाहिजे किंवा पैसे कमवले पाहिजे, तर ते कुठंतरी दबलं होतं असं वाटतं मला. निर्माणमुळे मला नेमकं काय करायचं आहे आणि मला ते का करायचं आहे, तर ह्या 2 गोष्टी क्लिअर झाल्या. ॲक्च्युली मी निर्माणच्या 2nd कॅम्पला जेव्हा आलो तर अमृतदादाने आणि नायनांनी मला असं प्रपोज केलं की आम्हाला अशा प्रोफेशनलची संस्थेमध्ये गरज आहे, तर इफ यू आर इंटरेस्टेड तर तू आम्हाला सांग विचार करून. तर हा डिसिजन थोडा असा लाईफ चेंजिंग होता. पण आमचे क्रायटेरिया फिक्स होते की आम्हाला आयुष्यात काय करायचं आहे आणि आम्हाला कुठल्या गोष्टीतून आनंद मिळतो हे आमच्यासाठी खूप टॉप प्रायोरिटीचं क्रायटेरिया होता की निर्णय घेण्यासंदर्भात. त्यामुळेच 2019 साली पुण्यातली माझी प्रॅक्टिस सोडून मी सर्च गडचिरोली येथे जॉईन केलं. त्याचा स्वभाव खूपच शांत आहे, साधा सरळ, शांत, प्रामाणिक आणि तत्त्ववादी. त्याचं म्हणजे अकाउंट्सचं पूर्ण कंट्रोलिंग सुपरविजन आणि मेन जे आहेत फायनान्स संबंधी सगळे महत्त्वाचे जे सगळे डिसिजन आहेत तोच घेतो. तर मी जेव्हा पुण्याला प्रायव्हेट प्रॅक्टिस करायचो तर एक ब्रॉडली माझ्या कामाचे स्पेसिफाईड टास्क होते आणि ते स्पेसिफाईड टास्क मी मल्टिपल एंटिटीजसाठी सर्व्हिस प्रोव्हाइड करायचो. त्यातली बरीचशी कामं मी इथेही करतो आहे, पण इन ॲडिशन टू दॅट पहिलं तर एक सर्चमध्ये 10 प्रोग्राम डिपार्टमेंट्स आहेत आणि 5 सपोर्टिंग डिपार्टमेंट्स आहेत. तर त्या प्रत्येक डिपार्टमेंट्सचं ॲन्युअल बजेटिंग करणं, त्यामध्ये त्या त्या टीम लीडरला असिस्ट करणं,
त्यानंतर एक ऑर्गनायझेशनचं कन्सॉलिडेटेड बजेट बनवणं आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्ट इयरसाठी किती ग्रांट्स मॉबिलाईज करायचे आहेत तर हे वर्कआउट करणं हे मला एक चॅलेंजिंग वाटतं. कुठल्याही चॅरिटेबल ऑर्गनायझेशनला मिळणारे फंड्स हे अल्टिमेटली लोकांकडनं आलेले असतात, तर प्रत्येक ऑर्गनायझेशनने ही काळजी घ्यायला हवी की त्याचं मॅक्सिमम युटिलायझेशन लोकांसाठी व्हायला हवं. तर त्यासाठी प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये फायनान्शियल ड्यू डिलिजन्स यायला हवा, फायनान्शियल सिस्टीम त्यांची इफिशियंट असावी जेणेकरून प्रत्येक पैशाचा उपयोग लोकांसाठी मॅक्सिमम व्हावा. तर सर्चमध्ये पण आपण त्यासाठी प्रयत्न करतो, त्यासाठी फायनान्शियल ॲनालिसिस करतो, वेगवेगळे फायनान्शियल रेशोज वापरून फायनान्शियल सिस्टीम अजून कशी सुधारता येईल आपली त्यासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी क्वार्टरली आपले डिपार्टमेंटल वाईज फायनान्शियल बजेट वर्सेस ॲक्च्युअल एक्सपेंडिचर ॲनालिसिस करतो आणि त्यानुसार फ्युचर कॅश फ्लोचे मॅनेजमेंट करतो. ज्ञानूला सगळे कूल व्यक्ती म्हणून ओळखतात, कारण कुठलाही मोठा प्रॉब्लेम आला की मी कधीही ज्ञानूला म्हणजे असं एकदम गडबडताना किंवा एकदम असा अनस्टेबल झाला आहे असं कधीच पाहिलं नाही. तर स्नेहल एक खूप प्रेमळ आणि खूप अशी क्लीन मनाची मुलगी आहे. ती खूप करेजियस आणि कुठल्याही सिच्युएशनला फेस करता येण्यासाठी जी शक्ती लागते तर ती तिच्याकडं आहे. तिच्या वडिलांचं ॲक्सिडेंट होऊन निधन झालं तर ती सिच्युएशन तिने ज्या प्रकारे हाताळली त्याप्रकारे मी पण हाताळू शकलो नसतो. कुटुंबातीलच एका व्यक्तीच्या व्यसनामुळे कुटुंबावरती काय सिच्युएशन येते हे स्नेहलने खूप जवळून बघितलं होतं, अनुभवलं होतं. तर त्यामुळे तिला व्यसनाच्या प्रश्नावरती काम करायची इच्छा होती आणि सर्चमध्ये आल्यानंतर जेव्हा तिला ही संधी मिळाली तर तिने खूप आनंदाने ती स्वीकारली आणि तर ती मानसिक आरोग्य विभागामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करते. माझं जे प्रोफेशन आहे चार्टर्ड अकाउंटन्सी तर ते मला खूप प्रचंड प्रमाणात आवडतं. मी जेव्हा सर्चमध्ये काम करतो आणि एखादं अकाउंट्स व्यवस्थित नसेल तर मला ते आतून बरं नाही वाटत आणि म्हणजे मला ते एकदम सॉर्टेडच लागतं. तर माझं ते पर्सनल हे की अकाउंट सेटल होणं किंवा असणं हे मला आतून सॅटिस्फॅक्शन देतं. प्रत्येक जण काम करतो, पण आता कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्यांचा उद्देश वेगळा असतो. इन्कम सगळ्यांना जिथे तिथे मिळतो, इन्कमचं स्वरूप कमी जास्त प्रमाणात असतं, पण जे काही काम करतो आहे ते कुणासाठी करतो आहे आणि त्याच्यातनं आपल्याला काय सॅटिस्फॅक्शन मिळतं आहे ते इम्पॉर्टंट आमच्यासाठी होतं. ही आमची सेटलमेंटची डेफिनेशन आहे की जिथे कुठे आहोत सोबत राहू, जे काही काम करू त्याच्यातनं सॅटिस्फाईड राहू आणि जे काही काम करू ते त्याचं कॉन्ट्रीब्युशन लोकांसाठी असेल. मी जर गडचिरोलीमध्ये काम करायचं आहे मला तर मला ह्या साऱ्या खूप गोष्टी कॉम्प्रोमाइज करायच्या आहेत. माझं कॉर्पोरेट लाईफस्टाईल चेंज होईल किंवा मला अगोदर मिळणारं स्टेटस माझं चेंज होईल किंवा माझे इन्कम माझं कमी होईल. तर ॲक्च्युली खरं सांग मी ह्या गोष्टींचा खरंच विचार नाही केला, तर मला फक्त निर्माणमुळं जी सर्वात जास्त गोष्ट अपील झाली तर ती म्हणजे की माझी सर्वात जास्त गरज कुठे आहे. मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो तर पुण्यामध्ये प्रॅक्टिस करणारे हजारो सी आहेत, तर मी फक्त एक पुण्यातनं निघून आलो तर पुण्याला काही जास्त फरक नाही पडणार आहे. पण तेच जर मी गडचिरोलीमध्ये सर्चमध्ये जॉईन झालो तर सर्च संस्थेला त्याच्यामुळं खूप जास्त फरक पडणार आहे. तर मला असं वाटतं की ही गोष्ट माझ्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाची होती की माझ्या कामाची सर्वात जास्त गरज कुठे आहे.